अभियंता भवन अमरावती येथे धनगर जागर मेळावा घेण्यात आला. होळकर राजघराण्यातील 13वे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचं स्वागत राजेशाही थाटात करण्यात आलं. राजे म्हणाले की प्रत्येक समाजाच्या लोकसंख्येनुसार लोकसभा व विधानसभा तसा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेत त्या त्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, अन्यथा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, असं ते म्हणाले. त्याचबरोबर धनगरांनी केवळ घोंगडी व काठी देण्याच्या सोंगाला बळी न पडता घोंगडी बाजूला ठेवून काठी उचलून लढण्यास सज्ज व्हावं, असं आवाहनही राजांनी केलं. देशाने स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे केले, तरीसुद्धा देशातील सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. सरकार तरुणांचा फक्त वापर करून घेत आहे, परंतु त्यांना रोजगारासारख्या सुविधा देत नाही, फक्त आश्वासन देण्याचे काम करत आहे. महामंडळाची निर्मिती करून ठेवली, परंतु त्याला निधी मात्र शासनाने दिला नाही. अभियंता भवन येथे धनगर जागर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राजघराण्यातील 13वे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर प्रामुख्याने उपस्थित होते. राजेशाही थाटात भूषणसिंह राजे यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ही केवळ कागदापर्यंतच मर्यादित आहे, प्रत्यक्षात लाभ नागरिकांना मिळालेला नाही. तेव्हा धनगरांनी केवळ घोंगडी व काठी घेण्याचा सोंगाला बळी न पडता घोंगडी बाजूला ठेवून काठी उचलून लढण्याचं आवाहन यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ही केवळ कागदापर्यंतच मर्यादित आहे, प्रत्यक्षात लाभ नागरिकांना मिळालेला नाही. तेव्हा धनगरांनी केवळ घोंगडी व काठी देण्याचा सोंगाला बळी न पडता घोंगडी बाजूला ठेवून काठी उचलून लढण्याचं आवाहन राजे यांनी केलं. राष्ट्र टिकलं तर धर्म टिकेल, आणि राष्ट्र जर टिकलं नाही तर धर्म, मंदिर, देवस्थान काही टिकणार नाही. त्यामुळे राष्ट्र प्रथम आहे, राष्ट्रीयत्वाची भावना प्रथम आहे, आणि मग बाकीची सगळी वेगवेगळी धर्म, जाती, पंथ ही गोष्टी येतात. त्यामुळे राष्ट्राचा विचार जगवला पाहिजे हे आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आणि हेच आपण कुठतरी विसरलेलो आहोत, म्हणून आज आपण मागे पडलेलो आहोत. किती जणांना यशवंतराव माहितीये, किती जणांनी यशवंतराव वाचले, दुर्दैव आहे आपलं. त्यामुळे या मंचाच्या माध्यमातून मी विनंती करतो की आज ज्या संख्येनं, ज्या स्वाभिमानाने आज आपण इथं मला ऐकण्यासाठी, मला भेटण्यासाठी इथे एकत्रित आलात, त्याच संख्येनं, ताकदीनं असंच आपण एकत्र जमलं पाहिजे, वैचारिक मंथन केलं पाहिजे. आपल्या प्रश्नांसाठी जो उभा राहतो त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे, तरच आपले प्रश्न मार्गी लागतील, आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. आपल्या या आयोजक समितीला मी या मंचाच्या माध्यमातून शब्द देतो, कुठला राजघराण्याचा वंशज वारस म्हणून नाही, तर तुमचा एक सहकारी म्हणून, ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून इथं उभा राहायला तयार आहे. तुमच्या कुठल्या प्रश्नांना वाचा फोडायची गरज असेल मला सांगा, मी उभा राहायला तयार आहे. तुमच्या विकासाच्या आड कोण येत असेल मला सांगा, त्याला आडवं पडायला मी तयार आहे. पण आता तुम्ही माघार घ्यायची नाही. आज माता भगिनी इथं मोठ्या संख्येने आहेत, तुमच्या सगळ्यांच्या समोर देवींचा आदर्श आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये ताराराणी आहेत, जिजाऊ मासाहेब आहेत, अहिल्यादेवी आहेत, प्रत्येकाने ते जागरूक करा, शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करा. मोठ्या संख्येने समाज बांधव मेळाव्याला उपस्थित होते.